सध्या जीवनशैली प्रचंड धावपळीची झाली आहे, शिवाय भरपूर महागाई देखील वाढली आहे. अशा दाम्पत्य एकाच मुलाला प्राधान्य देतात तर काही जण दुसऱ्या बाळावर थांबतात. परंतु एका ठिकाणी मात्र अतिशय विचित्र प्रकार समोर आलाय. एका महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर तब्बल 2 वर्षांनी ती महिला पुन्हा गरोदर राहिली. जेव्हा तिची मासिक पाळी चुकली तेव्हाच तिला धडकी भरली. मग समोर आलं भयानक सत्य. पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. महिला आधीच आर्थिक अडचणींचा सामना करत होती. आपल्या मुलांचा सांभाळ कसा बसा करत असतानाच आपण पुन्हा गरोदर असल्याचं कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता तिच्या समोर प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. तिची परिस्थिती प्रचंड हलाकीची आहे. मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं हाच तिच्या समोर मोठा प्रश्न आहे. त्यात आता नव्यानं गरोदर असल्याचं कळलंय. 30 जानेवारी 2021 रोजी महिलेचं ऑपरेशन झालं होतं. महिलेला अगदी गरोदरपणा चक्कर येते तसंच वाटत होतं. नेमका काय त्रास आहे काही कळेना. तपासणीत ती पुन्हा गरोदर असल्याचं कळलं. तिच्या कुटुंबियांकडून आरोग्य विभागावर टीका केली जातीय. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात ही घटना घडली. महिलेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे या महिलेसोबत असं घडल्याचं कळतंय. डॉक्टर अक्षय कुमार यांनी सांगितले की कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान 2 नसांना बांध घातला जातो. मात्र या प्रकरणात डॉक्टरांनी केवळ एकाच नसेला बांध घातला असावा, ज्यामुळे महिला पुन्हा गरोदर राहिली. दरम्यान पुढील उपचारासाठी महिलेला 30,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचं कळतंय.